आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच बदलापूर बॅरेज रोड येथील चंद्रशेखर हायस्कूल मध्ये एका शिपायाने 9 वर्षाच्या लहान मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पालकांनी तक्रार करून देखील शाळा प्रशासनाने शिपायाला बडतर्फ करण्याचे सोडून पालकांनाच दमदाटी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि नराधम शिपायाला कोणतीही विशेष कारवाई न करता शाळेत मोकाट प्रवेश दिला. पालकांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरत शिपायाची चांगलीच धुलाई करून मुख्याध्यापक आणि शिपाई या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. संबंधित व्यक्तीवर बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रसंगी मनसेचे महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवनकर, उपशहर अध्यक्ष संजय पुजारी, उपशहर अध्यक्ष सोनिया पुजारी, शहर संघटक नंदा पांढरे, विभाग अध्यक्ष कांचन भावसार, मंदा साळवी, नीला बाकवे, विजयालक्ष्मी, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष जयेश कदम, उपशहर अध्यक्ष सुजित कराळे, शाखा अध्यक्ष किरण सकट, शाखा अध्यक्ष अक्षय मोरे उपस्थित होते. तन्मय सोनी, स्वानंद मीडिया, बदलापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.